नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मण चलमले. आज खूप एका संवेदनशील विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. कालच 12वीचा निकाल लागला आणि 4-5 वाजता एक बरेच मिस कॉल येऊन गेले. हा कुठला फोन आहे म्हणून मी एकावर फोन लावला, परत फोन केला तर त्यावर एक ट्यून ऐकायला मिळाली मला. मी हीच ट्यून ऐकली आणि माझ्या मुलाला विचारलं की हे कुठलं गाणं आहे. तो म्हणाला की बाबा, तुम्हाला काही माहीतच नाही, सुशांत सिंग राजपूत जो वारला ना, त्याचं हे सर्वात फेमस गाणं आहे आणि खूप इमोशनल असं सॉन्ग आहे. मग मी विचारलं त्याला, हा कोण आहे माहिती आहे तुला? 2021 होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातून ॲथलेटिक्ससाठी फक्त 4 खेळाडू निवडले गेलेत, त्यापैकी एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहे, मराठी मुलगा आहे जो पुढच्या वर्षी ऑलिम्पिक खेळायला जाणार आहे. हा मुलगा आहे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावचा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. गावात शाळा नसल्यामुळं पहिलीपासून ते 12वीपर्यंत रोज 6 किलोमीटर चालत जातो आणि 6 किलोमीटर चालत येतो आणि कसा तरी 12वी पास होतो. आज 12वीला कमी मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आदर्श कथा आहे. ऐका, आपलं ध्येय निश्चित करायचं असेल ना तर ते मार्कातूनच होतं असं नाही आहे. हा खेळाडू 12वी झाल्याबरोबर म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी, 18 वर्ष मेमध्ये पूर्ण होतात आणि जूनमध्ये हा भरती होतो. 18 वर्ष 1 महिना कंप्लीट झाल्याबरोबर सैन्यात भरती होतो. सैन्यात भरती झाल्याबरोबर डायरेक्ट सियाचिनला बदली होती. सियाचिन म्हणजे कुठे? ग्लेशियर्स, जिथे सगळं बर्फ आहे. त्याच्यानंतर 6 महिने तिथं गाठले की डायरेक्ट पुन्हा वाळवंटात राजस्थानच्या बदली होती. भरती होऊन त्याला 2 वर्ष झाले होते. तो सिक्कीममध्ये त्याची पुन्हा बदली होते आणि सिक्कीममध्ये असताना इंटर आर्मी स्पर्धेमध्ये तो क्रॉस कंट्रीमध्ये पदक मिळवतो. त्यानंतर स्टिपल चेसमध्ये तू चांगला आहे पण तुझं वजन खूप आहे, कारण त्या ठिकाणी पाण्यातूनही पळावं लागतं, हर्डल्स पण क्रॉस करावे लागतात, 3000 मीटरमध्ये अडथळे खूप आहेत, तर त्यासाठी तुला वजन कमी करावं लागेल. 3 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी केलं आणि कोच अमरीश कुमार यांच्याकडून त्यांनी ट्रेनिंग घेतली. त्याच्या वयाच्या 23व्या वर्षी तो एशियन गेम्समध्ये भाग घेतो. ते 37 वर्षाचं नॅशनल रेकॉर्ड तो तोडतो आणि त्यातून नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवतो. कुठला मुलगा आहे? बीड जिल्ह्यातला. आता तुम्हाला त्याचं नाव ऐकण्यामध्ये उत्सुकता असेल ना, त्याचं नाव आहे अविनाश साबळे. तो सध्या इंडियन आर्मीच्या 5 महारेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून काम करतोय. स्वप्न आहे ऑलिम्पिकचं सुवर्णपदक. मागच्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोहा येथं झालेल्या एशियन्स गेम्समध्ये त्यानं सिल्वर पदक मिळवलं आहे. 8:21.37 एवढी वेळेची नोंद केली आणि तो फायनलमध्ये पोचला आहे. या स्पर्धेमध्ये जे पहिले 16 नंबर येतील त्या 16 नंबर डायरेक्ट ऑलिम्पिक खेळणार होते. तो त्यामध्ये 13वा नंबर आला आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. हे ऑलिम्पिक पुढच्या वर्षी होणार आहे, 2021-23 जुलैला. हा मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला आपल्या मराठी मुलगा ऑलिम्पिकसाठी गोल्ड मेडलचा प्रयत्न करणार आहे, याचा आदर्श आमच्या समोर असला पाहिजे, हा आमच्या समोर माहीत असला पाहिजे, याची चर्चा मित्रांमध्ये झाली पाहिजे, याची चर्चा व्हॉट्सअपवर झाली पाहिजे. धन्यवाद.